द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। 1 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा पदयात्रेला होणार सुरुवात। 5 सप्टेंबर रोजी नरसोबाचीवाडी येथील जलसमाधीसाठी प्रस्थान होणार। 5 सप्टेंबरच्या जलसमाधी आंदोलनाची सुरुवात प्रयाग चिखली येथून पंचगंगा नदीमूळ संगम। 1 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होणार आहे। या पदयात्रेसाठी सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी हेरले तालुका हातकणंगले येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी सभापती राजेश पाटील, संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनीर जमादार यांच्या मार्गदर्शनाने सभा संपन्न झाली। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामा होऊन 2019 साली मिळालेल्या भरपाईप्रमाणेच योग्य भरपाई मिळावी, तसेच नियमित शेती कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 वर्षापूर्वी जाहीर केलेली 50,000 मदत 1 सप्टेंबरपूर्वी मिळावी, याचबरोबर इतर मागण्या पूर्ण हव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 5 सप्टेंबरला कृष्णा पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर पदयात्रेत हेरले परिसरातील शेतकरी व पूरग्रस्तांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यासाठी या सभेचं नियोजन केलं होतं। पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरुवात 1 सप्टेंबर रोजी होऊन आंबेवाडी वडणगे जवळील गावे करत शिये येथे मुक्काम, 2 सप्टेंबर रोजी शिरोली हालोंडी दुपारी जेवण हेरले मार्गे चोकाक मुक्काम, 3 सप्टेंबर रोजी सकाळी अत्तिग्रे रुकडी धरणावरून चिंचवड वळीवडे वसगडे पटण कोडोली भिरदेव मंदिर मुक्काम, 4 सप्टेंबर रोजी इंगळी रुई चंदूर इचलकरंजी शिरदवाड अब्दुल्लाट मुक्काम, 5 सप्टेंबर रोजी येथून नरसोबाचीवाडी येथील जलसमाधीसाठी प्रस्थान होणार आहे। जास्तीत जास्त पूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहभाग, दिलेल्या मागण्या शासनानं अग्रक्रमाने मान्य कराव्यात आणि पूरबाधितांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, या मागण्यांसाठी या पदयात्रेचं नियोजन केलं आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केलं। ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी वर्ग व पूरग्रस्त सहभागी होऊन ही पदयात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा निर्धार माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केला। याप्रसंगी सरचिटणीस मुनीर जमादार, अरुण मगदुम, लक्ष्मण निंबाळकर, राजगुण पाटील, अशोक मुंडे, उदय चौगुले, संदीप चौगुले, बाळगुण पाटील, अमोल पाटील, सुरेश चौगुले, महम्मद खतीब, असलम मगदुम, सुनील खोजगे, राजेंद्र कदम, राहुल शेटे, फरीद नायकवडी, दादा सुकोळेकर, सरदार जमादार आदी मान्यवरांसह शेतकरी व पूरग्रस्त उपस्थित होते। हेरलेहून द कोथळी टाइम्ससाठी सलीम खतीब। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।